नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण पीक पाहणीसाठी कन्नड तालुका मकरणपूर गाव येथे किशोरभाऊ राऊत यांच्या फरदड कापसाचे पीक पाहणीसाठी आलो होतो। त्या पीक पाहणीमध्ये आम्ही 10 बोंड घेतले, जे पूर्ण बोंड पक्व झाले होते ते घेतले। तर प्रत्येक बोंडामध्ये 100% बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्याच्यामुळे हे पहा आपण चांगलं पण बोंड घेतलं ना तर 100% बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे। हे बोंड आता हे झाड याला भरपूर बोंड लागलेली आहे, माल भरपूर आहे, पण त्या शिपोटी आहे ना शेतकरी समजा जो फडदडच्या समजा लालसेमध्ये जात आहे पण त्याचा शेतकऱ्याला पुढे फायदा नाही, कारण पुढच्या पिकाला सुद्धा हे बा बोंडाळ्यामध्ये आता तुम्हाला सांगतो चांगलं बोंड जरी घेतलं त्याच्यामध्ये 2 पाकळ्या असे खराब निघत आहे, जे गुलाबी बोंडाळीचा पूर्ण प्रादुर्भाव आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी फडदडच्या न लालूच मध्ये न लागता शेतकऱ्यांनी फडदड काढून घ्यावं व पुढच्या पिकासाठी वावर वगैरे चांगलं नांगरून द्यावं, कारण हा हंगाम जसा गेला पुढचा हंगाम तसा जाऊ नये यासाठी पहिल्यापासून आपल्याला योग्य व्यवस्थापन ठेवणं आहे। त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे की आम्ही आज 10 प्लॉट पाहिले, तर 10 प्लॉटमध्ये प्रत्येक झाडावर जे फरदडील वरचे जे बोंड आहे तर वरचे बोंड 100% त्याच्यामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्या फरदडसाठी आग्रह धरू नका व ठेवू पण नका, कारण हेच कोष काय होतील नंतर हेच जे आळीचे कोष राहतील ते उन्हाळ्यात सुप्तावस्थेत राहून ते पुढच्या हंगामावर नक्कीच जास्त प्रादुर्भाव करेल। त्याच्यामुळं फडदड काढून टाकलेलंच चांगलं।